पाथर्डी फाटा गामने मैदानाजवळ आज युवा सेना उपजिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अतिशय उत्साहात आणि आनंदात या शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत सर्व शिवसैनिक हे आपापल्या भागात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत। याच अनुषंगाने आणि प्रेरणेने आज बाळकृष्ण शिरसाट यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। शिवसेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले। शिवसैनिकांचं रक्तदान शिबिर या ठिकाणी होत आहे संपूर्ण नाशिक महापालिकेमध्ये। आज पाथर्डी पहाटा वासन नगर या भागातल्या शाखेचं हे रक्तदान शिबिर। आजच्या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जवळजवळ 25 महिला रक्तदान करणार आहे आणि नुसते आमचे शिवसैनिकच पुढे येत नाहीत, आमच्या शिवसैनिक भगिनीसुद्धा पुढे द्यायला येतात। हे शिवसेनेचं कार्य आहे, ही खरी शिवसेना आहे आणि या भागामध्ये अतिशय चांगलं काम शिवसेनेचं पहिल्यापासून आहे। इथले कार्यकर्तेसुद्धा अतिशय तळमळीनं काम करतात। आतापर्यंत झालेल्या सगळ्या शिबिरापैकी या ठिकाणी निश्चितपणानं 100+ हा आकडा रक्ताचा जाणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे शिवसैनिकांनी आपल्याला भाग घेतला आणि जनतेला मदत करायची मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्या शिवसैनिकांचे मनापासून आभार मानतो। माननीय उद्धवजी साहेब यांच्या आदेशानुसार रक्तदान शिबिर चाललं आहे। शिवसैनिकची ओळखच रक्तदान या पद्धतीने आत्तापर्यंत तुम्ही बघितलेले असेल, कारण शिवसैनिक हा एखाद्या विद्यार्थ्याचा ऍडमिशन असेल, कोणाला दवाखान्यामध्ये न्यायचं असेल, कोणाचं ऍडमिशन करायचं असेल, कोणाला रक्त पाहिजे असेल, तर यासाठी सर्वात पुढं येणारा हा शिवसैनिक असतो आणि हे आत्ताचं जे काम आहे हे शिवसैनिकाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी परत एकदा दाखवून दिलं की शिवसेना ही पहिल्यासारखीच आहे, आहे तेच काम करते आहे, लोकांची सेवा करते। 11 शिबिरामधनं रक्तसाठा जो मिळालेला आहे 768 बॉटल्स आपल्याला मिळालेले आहे आणि आजचा साठा जो आहे आज 100+ होण्याची शक्यता आहे। परंतु हा संपूर्ण मानस आमचा 14 तारखेपर्यंत सातत्याने रक्तदान शिबिर घ्यायचं आहे, कारण जागतिक रक्तदान दिवस आहे 14 तारखेला। तोपर्यंत शिबिरं हे चालू राहतील। आकडा आमचा 1100 ते 1200 बॉटल्स देण्याचा आहे, परंतु कदाचित जास्त पण होऊ शकतात, कारण जो उत्साह आम्ही बघतो आहे प्रत्येक विभागातनं शिवसैनिक पुढे येत आहेत आणि आदरणीय सर्व नेत्यांचं मार्गदर्शन मिळतं आहे आणि जो उत्साह संपन्न होत आहे, तर निश्चितपणाने उद्धव साहेबांना अभिप्रेत असलेलं काम, शिवसेनेला अभिप्रेत असलेलं काम शिवसैनिकांच्या माध्यमातून होत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने शिवसैनिकांना आवाहन केलं की सर्वांनी रक्तदान शिबिर घ्या किंवा रक्तदान करा, त्या पद्धत्याच माध्यमातून प्रभाग क्रमांक 31 रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या प्रभागाचे नगरसेवक सुदामण्णा डेमसे तसेच संगीताताई जाधव, या पक्षाचे जिल्हा प्रमुख विजूअप्पा करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, वसन भाऊ गीते, सुनील भाऊ बागुल, दत्तानाना गायकवाड, विनायक भाऊ पांडे, हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सगळ्यांनी आणि तसेच युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक भाऊ दातीर, वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख योगेश भाऊ मस्के, या सर्व प्रमुख पाहुण्यांनी या रक्तदान शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती लावली आणि इथे शिवसैनिकांनी व तिथल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभाग घेतला आणि या ठिकाणी मला निश्चितच खात्री आहे की 100+ जास्त बॅगचं रक्त संकलन होईल। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भविष्यात जर रक्ताचा तुटवडा जाणवला तर त्यासाठी देखील या माध्यमातून मदत होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे। या शिबिराप्रसंगी शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, वसंत गीते, सुनील बागुल, सुदाम ढेमसे, दीपक दातीर, विलास शिंदे तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।